संभाजी कोणत्या छत्रपती संभाजी कोणत्या पंथाचे होते ते पहिले शोधून काढा, म्हणजे ते धर्मवीर आहेत का स्वराज्य रक्षक आहेत. नाही, मी सांगितलं ना, हे स्वराज्य रक्षक पण आहे आणि जो स्वराज्याचं रक्षण करतो तो धर्मवीरच असतो. धर्म एकाच अर्थाने आपण का घ्यावा? धर्म म्हणजे फक्त हिंदू, धर्म म्हणजे फक्त मुस्लिम, धर्म म्हणजे फक्त ख्रिश्चन, धर्म म्हणजे शीख, धर्म म्हणजे ईसाई, एवढंच घेता येणार नाही आपल्याला. स्वराज्य हा सुद्धा धर्मच आहे, त्याचं रक्षण करणं हा सुद्धा धर्म आहे आणि त्याचं धर्म पालन करणं म्हणजे ते धर्मवीर आहेत. आणि म्हणून शरद पवार साहेब बोलले असतील किंवा बाळासाहेब आंबेडकर बोलले असतील, मला वाटत नाही वेगळ्या भूमिका, त्या सगळ्या भूमिका एकाच पद्धतीच्या आहेत. शिवसेनेची धर्माची संकल्पना शिवसेना प्रमुखांनी सुस्पष्ट केलेली आहे. भारतीय जनता पार्टीची धर्माची व्याख्या व्यक्ती परत्वे प्रसंग परत्वे बदलत असते. ख्रिश्चन धर्म रक्षक असं पण म्हणता येईल हे पण आपण कोणतं धर्म, शेवटी मानव धर्म सगळ्यात महत्वाचा आहे आणि म्हणून या सगळ्या धर्माचं मानवतेचं रक्षण सुद्धा संभाजी महाराजांनी केलं आणि हिंदूंचं रक्षण सुद्धा संभाजी महाराजांनी केलेलं आहे. आणि धर्माची व्याख्या अतिशय व्यापक आहे, ती छोटी करता येणार नाही आणि म्हणून छोटी करू नये म्हणूनच ते स्वराज्य रक्षक हे आपण कबूल केलं पाहिजे. असं कुठेही झालेलं नाही. सुस्पष्टपणे या पाचही जागा कोणी कोणी लढायचं हे ठरलेलं आहे. नाशिकच्या जागेमुळं काही संभ्रम निर्माण झालेला आहे, त्याच्यात काँग्रेसनी ज्यांना उमेदवारी जाहीर केली होती त्यांना पक्षातून काढलेलं आहे आणि म्हणून शिवसेनेनं शुभांगीताई पाटील नावाच्या ज्या उमेदवार आहे यांना पाठिंबा दिलेला आहे. काही झालं नाही, अमरावतीमध्ये काँग्रेसला जागा सुटलेली आहे. आपल्यालाही निमंत्रण देईल की या रामकथेला आपण मोठ्या संख्येने यावं. बजाजनगर हा भाग तसा आपल्या शहरातला जोडून असलेला भाग असताना या भागात संभाजीनगरातल्या प्रत्येक गावातला एक तरी माणूस राहतो आणि मग विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, इथलेही सगळे लोक या भागात मोठ्या प्रमाणात एक 2-1 लाख लोकसंख्या या भागात आहे. शहरात वेगवेगळे मोठे मोठे प्रकल्प होत असतात म्हणून जाणीवपूर्वक बजाजनगरमध्ये हा प्रकल्प ज्याला संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचा हा भाग आहे या भागातली कथा होती आणि म्हणून मी आपल्याला या कथेचंही निमंत्रण देत असताना प्रसिद्धी माध्यमामधून म्हणून सुद्धा आणि व्यक्तिगत सुद्धा आपण या कथेस अवश्य यावं आणि आपल्या सगळ्या प्रसिद्धी माध्यमाच्या द्वारे याला प्रसिद्धी द्यावी अशा प्रकारची विनंती मी आपल्याला करतो. एवढंच सांगतो, एक 40 तोंडाचा रावण या महाराष्ट्रात निर्माण झाला परंतु त्याची नायनाट करण्याची सुरुवात सुद्धा या संभाजीनगरातच करण्याचा निर्धार निश्चित आम्ही केलेला आहे. उद्या काही बैठक आहे नाही तर प्रेस उद्या घ्यायची होती परंतु आज मला मुंबईला जायचं आहे. दर आठवड्यात मंगळवार बुधवार मी मुंबईत असतो पण आज या प्रेसमध्ये ही रामकथा बजाजनगरच्या एक शिवस्मारक मोठं स्मारक या बजाजनगरमध्ये होऊ घातलं येणाऱ्या काळात त्या स्मारकावरच ही कथा दररोज सायंकाळी याच्यावर 6:30 ते 9:30 म्हटलं परंतु 7 ते 10 यावेळेत ही कथा होणार आहे. महाराष्ट्रातले अनेक नामवंत कीर्तनकार संत आणि मी जर उद्या काही नेत्यांना भेटून काही नेत्यांनाही निमंत्रण देणार आहे. कोण कोण येतात अजून तारखा त्याच्या काही नाही परंतु नेते येतील ना येतील ते महत्त्वाचं नाही परंतु ही रामकथा एक संभाजीनगरात होते. मी तिसऱ्यांदा अशा पद्धतीनं कथेचं आयोजन करतो आहे. पहिल्यांदा एकदा राजीव गांधी स्टेडियमवर यांचं सारा केलं होतं, एकदा मागच्या काळात टी व्ही सेंटर मैदानावर केलं होतं आणि आज इथे आणि या तिन्ही वेळेस शिवसेना प्रमुखाच्या जन्मदिनाच्या निमित्तानंच ही रामकथा होते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जे हिंदुत्व मांडलं तो काळ या हिंदुस्थानाचा या महाराष्ट्राचा वेगळा होता. त्या काळात वेगवेगळ्या पद्धतीनं एक जातीयवादी शक्ती काम करत होती आणि त्या काळात शिवसेना प्रमुखांनी मांडलेला हिंदुत्वाचा आक्रमक विचार हा आमच्यासारख्या तरुणांनी उचललेला आहे
आणि तो जे आमच्या आज ही मनामना तो रोमारोमा भिनलेला आहे त्याच कट्टरतेने आज ही आम्ही शिवसेनिक जो शिवसेना प्रमुखाने हिंदुत्वाचा विचार मांडलेला आहे त्याच प्रेरणेने त्याच ताकदीने त्याच विचाराने आम्ही सगळे शिवसैनिक आज ही काम करतो आणि म्हणतो शिवसेना प्रमुखाचा हिंदुत्वाचा विचार हा फक्त महाराष्ट्रापुरता नाही राहिला तर देशपातळीवर राहिलेला आहे म्हणून तर प्रमोदजी महाजनांनी हे वक्तव्य एकदा केलं होतं की शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे म्हटले होते की प्रमोदजी ते त्यांच्या पद्धतीने आरेतुरे बोलले असतील परंतु मी नाही बोलणार प्रमोदजी या हिंदुस्थानातला हिंदू एक दिवस मी हिंदू म्हणून मतदान करायला शिकवेल त्या शिवसेना प्रमुखाच्या या संकल्पनेला बऱ्याच लोकांनी हसण्यावारी नेलं होतं परंतु ही स्थिती जर आज देशात निर्माण झाली असेल तर ते शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे